नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मार्गदर्शन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे शेतीविषयक तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, समोरील जे सोयाबीन आहे, या सोयाबीनला जवळपास आता 60 ते 65 दिवस झालेले आहेत आणि या सोयाबीनला अशा प्रकारचे फूल लागत आहेत. बघा मित्रांनो, अशा प्रकारची फुलधारणा झालेली आहे आणि हे जे वाण आहे हे फुले संगम आहे. बघा फुले कसे लागलेले आहेत. तर आत्ता आपण यावर फवारणी घेतलेली आहे. फवारणीमध्ये इमामॅक्टिन आणि टाटा बहार याची फवारणी घेतलेली आहे. बघा फुले असे लागले आहेत, याला बुडापासून फुले आहेत मित्रांनो, बघू शकतात. जबरदस्त अशी फुल धारणा झालेली आहे, याला पूर्ण शेंड्यापर्यंत याला फुलच लागलेले आहेत, बघू शकता. या ठिकाणी बघा, हे जे सोयाबीन दिसायले हे थोडं पेरणीमध्ये दाट झालेलं आहे, म्हणजे जास्तही दाट नाही, मिडियम आहे. आणि हे जे माझ्या मागच्या साईडला जे सोयाबीन आहे हे थोडं पेरणीमध्ये व्यवस्थित पेरलेलं होतं, पण त्याला जे गोगलगायमुळे काय झालं की गोगलगायने याच्यातले बरंच जे झाडं असतात ते खाल्ल्यामुळे हे सोयाबीन या साईडला थोडं पातळ झालेलं आहे. तर या साईडला पातळ झाल्यामुळं बघू शकतात अशी मधात जागा पण राहिलेली आहे आणि झाडाला बघू शकता तुम्ही असा फुटवा भरपूर आलेला आहे. या ठिकाणी बघा, फुटवा भरपूर आहे. जिथं जास्त पातळ झालेलं आहे त्या झाडाला फुटवा भरपूर आहे, हे पहा बघू शकतात. या ठिकाणी बघा, फुटपा भरपूर आलेला आहे झाडाला आणि झाड जवळपास गुडघ्याच्या वर गेलेले आहेत. तर मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी जे सोयाबीनला शेंगाचे चटे पण धरायला सुरुवात झालेली आहे, हे पहा कॅमेऱ्यात तुम्हाला कसं दिसत असेल काय माहीत. आता सध्या चटे लागत आहेत आणि बूड पण एकदम जबरदस्त असे मोठाले झालेले आहेत सोयाबीन पातळ असल्यामुळे फुले संगम. मित्रांनो, सोयाबीन कसं आहे हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे तेही कळवा. धन्यवाद.